मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा जी बी स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे कपाटातील आत्मा. लेखिका ऋचा गांधी. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी या चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असाल तर त्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग अजिबात वेळ घालवता गोष्टीला सुरुवात करूया. मी अनिल, माझे दोन भाऊ अभिराम व सखाराम आज खूप वर्षांनी गावी वडिलांच्या घरी चाललो होतो. आमची आई आम्ही लहान असतानाच गेली. आमच्या वडिलाचा स्वभाव खूप कंजूस व रागीट होता, त्यामुळे आम्ही मोठे झाल्यावर आम्ही त्यांना सोडून लांब निघून गेलो. आज आम्ही गावी येतोय कारण आमचे वडील एक महिन्यापूर्वीच मृत पावले. आम्ही आमच्या लहानशा पण सुंदर गावी पोहोचलो. घराच्या दरवाजापाशी येऊन पोहोचलो. बाहेर छोटी खोली, मग माझ घर व विश्राम खोली व वरती एक माळा, अशी घराची एकूण रचना होती. अरे आबी, कुठे तंद्री लावली आहेस? चल लवकर दरवाजा उघड, मी म्हणालो. तसे अभिरामने ते जुने लाकडीदार उघडले. आम्ही आत गेलो. घराचा अगदी कचरा झाला होता. सगळीकडे पसारा आणि धूळ जळमटे. काय यार, किती घाणेडपणा! एकच महिना झाला आई वडील जाऊन आणि एवढं धूळ पसारा. आपण असताना किती नीटनेटकं ठेवलं होतं घर, आणि आपल्या वडिलांनी सगळं खराब करून ठेवलंय. आयुष्यात एक तरी गोष्ट नीट करायची ना, अभिराम बोलला. मला सहन झालं नाही. मी त्याला बोलले, आबी काय बोलतोयस तू? वडिलांनी आपल्यासाठी खूप केलंय, आई नसताना आपल्याला वाढवलं. हा ते थोडे कंजूस होते, रागीट होते, पण वरून फणसासारखे असणारे आपले वडील आतून मऊ कापसाची गादी होते रे. फक्त तुझ्यामुळे, मी तुझ्या घाणेरड्या मरणाच्या धमकीमुळे वडिलांना सोडून तुमच्यासोबत आलो. ए गप्रे, बस झालं. आता कुठे वडिलाची कटकट संपली आणि आता तुझी कटकट, एवढं वाटतं ना, जा तू पण वरती, असे सखाराम बोलला. त्याच्या ह्या शब्दामुळे मला काहीच बोलण्याची इच्छा झाली नाही. आता कोणाचा राग धरून बसण्यात अर्थ नव्हता. आम्ही परत एकत्र बोलू लागलो. संध्याकाळी चुलीवर आम्ही सर्वांनी मिळून स्वयंपाक केला व जेवायला बसलो. आमच्या गप्पा चालल्या होत्या. तेच माझे लक्ष माझघराच्या खिडकीत गेले. कोणीतरी आमच्याकडे बघत आहे असे मला जाणवले, पण मी त्याकडे दुर्लक्ष केले व परत जेवू लागलो. अचानक अभिराम बोलला, ए चला पटपट, आपल्याला ते वडिलाच्या कपाटात काय आहे, किती पैसे आहेत, कागदपत्र बघायचे आहेत. मी बोललो, अरे हो, एवढी काय घाई आहे, उद्या सकाळी बघू. ए बाबा गप की, जिवंतपणी वडिलांनी कधीच आपल्याला त्याच्या कपाटाला पैशांना हात लावू दिला नाही. आज मी हात लावणारच, सखाराम बोलला. आम्ही जेवलो वगैरे व रात्री आवरून वरती माळावर गेलो. वडिलाचे ते लाकडी भले मोठे कपाट बघून आमच्या जुन्या आठवणी जागृत झाल्या. आभीने क्षणाचा विलंब न करता त्या लाकडी जुन्या कपाटाचा दरवाजा उघडला आणि क्षणात वीज गेली. सगळीकडे अंधार झाला. आम्ही दचकलोच. शेट, आता कशी अचानक वीज गेली, ते पण हे कपाट उघडताच. चला खाली जाऊया, एक तर आपण मोबाईल पण आणला नाही आहे. चला, आम्ही हळूहळू सावकाश माळ्यावरून खाली आलो. एक तर आता अंधारात राहायची सवय नव्हती, त्यामुळे जरा भीती वाटत होती. खाली आलो. आभीने मोबाईलची टॉर्च चालू केली. माझा व सखारामचा फोन बंद पडला होता, त्यामुळे एकाच बॅटरीवर काम चालू होते. आम्ही त्या अंधुक प्रकाशात थोडा बिछाना शोधला व अंग टाकले. झोप काही येत नव्हती.
अभिराम म्हणाला, बर ऐका, आपल्याला इथे काही जास्त दिवस राहण्यात रस नाही। आपल्याला घरचे मागचे एवढं मोठं शेत आहे ना, ते आपण लवकरात लवकर विकू आणि पैसे एकमेकांत वाटून घेऊ। तसेही वडिलाच्या प्रॉपर्टीसाठी आपण इथे आलो आहोत। हो रे आबी, बरोबर आहे तुझं, सकाराम म्हणाला। मला ह्यांना खूप बोलायचे होते पण ती वेळ योग्य नव्हती, मी एवढंच बोललो। झोपा आता, खूप झालं पैशाच्या गोष्टी, असे बोलताच हळूहळू सगळे झोपी गेले। मध्यरात्री अचानक माळ्यावरून कसला तरी आवाज आला। त्या आवाजाने मला व सकारामला जाग आली। आम्ही घाबरून एकमेकांना बघू लागलो। इतक्या रात्री माळावरून कसला आवाज येतोय, कोण असेल? वीज अजून आली नव्हती, आमची वरती जायची हिम्मत होईना। मी आबीला उठवू लागलो। आबी उठ ना, माळावर कोणीतरी आहे, आबी बोलला। अरे उंदीर असेल, नाहीतरी इतक्या रात्री कोण असणार आहे वर, झोपा यार। आम्हाला पण वाटलं असेल कदाचित उंदीर, म्हणून आम्ही परत झोपी गेलो। काही वेळाने अचानक बांगड्यांचा आवाज ऐकू येऊ लागला। रात्रीच्या त्या भयान शांततेत तो आवाज मनाचा थरकाप उडवत होता। मी व सकाराम जागे असल्याने आम्ही दोघच तो आवाज ऐकू शकत होतो। हा आवाज नक्कीच आपल्या खूप जवळून येतोय, या घरात बांगड्यांचा आवाज, मला वाटतं आपल्याला भास होत आहेत, मी बोललो। सका घाबरत बोलला, अरे भास दोघांना कसा होईल, जाऊ दे आपण डोक्यावर घेऊन झोपू। आम्ही घाबरून डोक्यावर घेतले। आम्ही जागेच होतो, मनात नाही नाही ते विचार येत होते। अचानक घरातील भांडी जोरात पडल्याचा आवाज झाला। त्या आवाजाने आबी पण ताडकन दचकून जागा झाला। आम्ही दोघेही उठून बसलो, आजूबाजूला घाबरत घाबरत बघत होतो। भांडं कसं पडलं रे आबीराम, आपण तरी ते आहोत आणि घरात मांजर येण्याचा पण प्रश्न नाही, मग? आम्ही मनातून सर्वच खूप घाबरलो होतो। चला उठून बघूया। आम्ही तिघांनी एकमेकांचा हात घट्ट धरून माझघरात जात होतो। माझघरात बघतो तर सर्व ताटे वरतून खाली पडली होती। हे सर्व आम्हाला खूपच विचित्र वाटत होतं। एकतर लाईट अजून आली नव्हती। चला काय नाही, झोपूया, आबीराम म्हणाला। आम्ही परत झोपायला जाणार तेच घराचे दार वाजले। रात्रीच्या 2 वाजता कोण असेल, त्या आवाजाने आमच्या काळजाचा ठोका चुकला। आबी दार नको उघडू, चोर असतील। मी हळूच दरवाज्याच्या शेजारी खिडकी होती त्या खिडकीतून हळूच डोकावून पाहिले आणि मला दरदरून घाम फुटला। बाहेर कोणीच नव्हते, तरी पण दरवाजावर थाप पडत होती। मी आबीला बोललो, आबी हे सर्व आमानवी दिसते, तू दरवाजा उघडू नकोस। मी त्याला हाताला धरून त्या मोबाईल टॉवरच्या प्रकाशात वरती माळावर नेले। माझे डोके सुन्न झालते। मी आबी व सकारामला बोललो, हे बघा, आपण वडिलांचे पैसे किंवा जमीन त्यांच्या इच्छेविरुद्ध नको विकायला। ए तू गप ना, तुला नको असतील पैसे, आम्हाला हवे आहेत, त्यासाठीच आम्ही इथे आलो आहोत, तुझं माहीत नाही। असे बोलत असतानाच अचानक त्या कपाटाचे दार जोरजोरात उघडझाप होऊ लागले। ते बघून आमच्या सगळ्यांची बोबडीच वळाली। त्या कपाटातून रडण्याचे जोरजोरात आवाज येऊ लागले। तो आवाज ऐकून आमची पळताभुरी झाली।
आम्ही तिथून पळणार, पण माळ्यावरून खाली जायचा रस्ता आम्हाला कुठे दिसेना। जिथे पाहावे तिथे फक्त भिंत। आम्ही भीतीने किंचाळत होतो, पण आमचे हाक ऐकायला तिथे जवळ कोणीच नव्हते। आम्ही भीतीने कापत होतो, हे इथे असे काय घडत आहे कळत नव्हतं। अचानक सकारामचे डोके जोरजोरात भिंतीवर आपटू लागले। बिचारा ओरडत होता। आबीचा हात कपाटात अडकून बसला। जोरात त्याचा हात चिमटला गेला। मी कपाट उघडण्याचा प्रयत्न करत होतो, पण कपाट काही उघडेना। मी आबीचा हात ओढत होतो, अचानक मी दूरवर फेकला गेलो व मला धक्का लागून तिथे असलेली काही कागदे खाली पडली। तशी अचानक वीज आली। माझी तर भीतीने बोबडी वळाली होती। मी ती कागद उचलता उचलता माझ्या हाती एक चिठ्ठी लागली। मला काय वाटलं कोण जाणे, मी ती उघडून वाचू लागलो। मी शांताराम। आज खूप वाट बघून म्हातारपणातील एकटेपणा व आपल्या मुलाच्या दुरावा सहन न झाल्याने आज आत्महत्या करून जीव संपवत आहे। माझ्या मुलाचा नेहमी माझ्या पैशांवर डोळा होता। माझ्या मुलांना कधीच पैशाची किंमत नव्हती, म्हणून मी त्यांना माझ्या या कपाटाला हात लावू दिला नाही। मी त्यांच्या पुढच्या आयुष्यासाठीच ते पैसे जमवत होतो, पण माझी मुले मला रागीट कंजूस समजून माझ्या म्हातारपणी मला टाकून निघून गेली। पण ती आली नाहीत। कदाचित आता मी मेल्यावर माझे पैसे जमीन घ्यायला ते नक्की येतील, याची मला खात्री आहे। पण मी आता त्यांना शिक्षा म्हणून यातील एक रुपया पण देऊ इच्छित नाही। मी माझी सर्व प्रॉपर्टी एका वृद्धाश्रमाला दान करत आहे। माझ्या मृत्यूनंतर 3 महिन्याने त्यांना ही जागा ताब्यात मिळेल। हे वाचण्यात मी मग्न असतानाच आबीचा जोरजोरात रडण्याचा आवाज येत होता। प्लीज हात वाचवा माझा, नाहीतर तुटेल आता। सकारामच्या डोक्यातून रक्त येत होते। अचानक परत लाईट चालू बंद होऊ लागली व जोरजोरात हसण्याचे आवाज येऊ लागले। आणि आम्ही त्या प्रकाशात जे काय पाहिले त्याने आमच्या अंगावर शहारे आले। काळीज वेगाने धडधड करू लागले। काय करावे सुचेना। समोर आई बाबाचा सुरकुतलेला डोळे खोल गेलेला आत्मा होता। आई रागात बोलत होती, तुमच्या मुलांकडून ही अपेक्षा नव्हती। माझ्या नवऱ्याला तुम्ही खूप छळला। तुम्हाला जन्माला घालून मी खूप मोठी चूक केली। वडील रडत बोलत होते, आज तुम्हाला पैशासाठी घर आठवलं, पण एका मुलाचे कर्तव्य तुम्ही कधीच पार पाडले नाही, त्यामुळे या कपाटाला तुम्ही हात लावला आणि माझ्या घरातील आत्मा जागृत झाला। जिवंतपणी पण तुम्हाला कधीच या कपाटाला हात लावण्याची संधी मी दिली नाही, आणि आता मेल्यानंतरही माझा आत्मा याच कपाटात अडकून आहे। तुम्हाला तुमच्या चुकाची शिक्षा ही होणारच। अचानक आमच्या सटसट थोबाडीत बसत होत्या। घरात चापकाचे आवाज घुमू लागले। घर शेत विकायचं आहे, तुम्हाला वडील गेल्याचं काहीच दुःख नाही। आम्हाला जोरजोरात फटके बसत होते, वेदना होऊ लागल्या। आम्ही रडत बोलत होतो, आई बाबा चुकलं आमचं, आम्हाला माफ करा। पण घरातून एक मोठा आवाज आला, तुम्हाला या घरात थारा नाही, निघा, तुमच्या वडिलाच्या घरातून चाल तेव्हा, नाहीतर एका स्त्रीची काय ताकद असते ते दाखवेल। आम्ही पळत पळत त्या घरातून कसे बसे बाहेर पडलो। ती आत्मारूपी आई बोलली, आज तुम्हाला जिवंत सोडत आहे, कारण कधीतरी मीच तुम्हाला जन्म दिला आहे, आणि आपल्याच मुलाचा जीव घ्यायचे पाप माझ्या डोकी नको, म्हणून पण आज इतक्या वर्षांनी माझा आत्मा फक्त माझ्या नवऱ्यासाठी परत आला आहे। परत जर या घराकडे नजरवर करून पाहिले ना, तर तुम्हाला तुमचा जीव गमवावा लागेल।
असे बोलत आयुरूपी आत्मा रडत रडत हवेत गायब झाली. आम्ही तिथून पळ काढला. आम्ही एकमेकांच्या गळ्यात गळे घालून रडत होतो. खरंच आपण आपल्या आई वडिलांशी किती चुकीचं वागलो. आपण त्यांच्या वागण्याचा नेहमीच चुकीचा अर्थ काढला. फक्त त्यांचा राग करत राहिलो. आई नसताना त्यांना आपल्या आदराची प्रेमाची गरज होती. पण आपण ते आपल्याला पैसे देत नाही म्हणून त्यांना सोडून आलो. आज पण गावातून ही बातमी मिळाली म्हणून वडील गेल्याचं कळलं. खरंच आई वडील आपलं चांगलं करत असतात. पण कधीतरी आपणच त्यांना ओळखण्यात चूक करतो. असो, आता बोलून काहीच फायदा नाही. आई वडिलांनी आपल्याला माफ करो हीच इच्छा. खरंच आम्ही ते कपाट उघडून चूक केली. आमच्या वडिलांचा जीव अजूनही त्यात गुंतलेला आहे. खरंच आम्ही आमच्याच घरात खूप भयानक अनुभव घेतला व चूक झाली म्हणून आत्मारूपी आईचा व बाबाचा मार पण खाल्ला. मित्रांनो, आज पुरतं एवढंच. तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुमच्यापैकी बरेचसे जण व्हिडिओ लाईक न करताच पळून जातात. पण हा जर व्हिडिओ तुम्ही लाईक केला तर मला जरा बरं वाटेल आणि असेच भारी भारी व्हिडिओ बनवायची माझ्यात एनर्जी येईल. त्यामुळे नक्की लाईक करा. आणि अजूनही कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका. आणि बाजूची घंटी ती मात्र दाबायला विसरू नका. देवाची घंटी आहे ती. चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक आगळीवेगळी गोष्ट घेऊन पुढच्या भागात.